आपणा सर्वांना माझ्याकडून नमस्कार. आणि आपण या ठिकाणी आता मूल्यमापन कृती सत्रामध्ये कोणकोणत्या बाबी असतात हे या ठिकाणी पाहत आहोत. याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण प्रश्नपेढी म्हणजे नेमकी काय असते हेही पाहिलेलं आहे. पण मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आपण मूल्यमापन कृती सत्रामध्ये वार्षिक नियोजन पाहतो, घटक नियोजन पाहतो, घटक चाचणी पाहतो, अशा पद्धतीनं प्रश्नपेढी पाहतो. मग मला या ठिकाणी सांगायचं आहे की ही घटक चाचणी तयार करत असताना अनेक बाबी आपल्याला पूर्ण कराव्या लागतात, तरच आपलं घटक चाचणी हे जे काही नियोजन आहे ते व्यवस्थित होत असलेलं दिसून येईल. बघा, तर आपणाला की घटक चाचणी करत असताना अगोदर घटक चाचणी आपणाला किती मार्कांची करायची आहे, कोणत्या उपघटकावर करायची आहे, कोणत्या प्रश्न प्रकारावर करायची आहे हे आपण त्या ठिकाणी पाहतो. मग आम्ही त्यासाठी सुद्धा असं करतो, पहा की ज्याला आम्ही त्रिमिती तक्ता किंवा त्यालाच आम्ही ब्ल्यू प्रिंट असंही म्हणतो बघा. मग त्याच्यामध्ये आम्ही उपघटकानुसार स्पेशल तक्ता एक तयार करतो, प्रश्न प्रकारानुसार वेगळा करतो आणि उद्दिष्टानुसार वेगळा करतो. आणि जेव्हा या तिन्हीचं एकत्रीकरण होतं तेव्हा त्याला आम्ही संविधान तक्ता, ब्ल्यू प्रिंट किंवा त्रिमिती तक्ता असं या ठिकाणी म्हणतो. मला या ठिकाणी असं सूचित करायचं आहे की घटक चाचणी करत असताना तुम्ही या बाबी तर निश्चितपणे करत आहातच, पण याशिवाय दुसऱ्याही बाबी कराव्या लागतात, तर खऱ्या अर्थाने जी आम्ही घटक चाचणी घेतोय ती चाचणी व्यवस्थितरित्या आम्हाला पूर्ण करता येते किंवा पूर्ण झाली असं आम्ही त्या ठिकाणी म्हणू शकतो. या ठिकाणी मला सुचवायचं आहे, मी प्रश्न पेढीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बघा की घटक चाचणी करत असताना आम्ही उपघटकानुसारचे प्रश्न पेढी तयार केली, त्यानंतरच आहे उद्दिष्टानुसार तयार केली आणि त्यानंतरच आहे प्रश्न प्रकारानुसार तयार केली. त्याबरोबर आम्ही उत्तर सूची आणि गुणदान सूचीही असावी लागते. आणि सर्वात महत्वाचा भाग की बऱ्याच वेळा बऱ्याच शाळांमधील शिक्षकांना माहीत असेल, त्यांना सेवापूर्व प्रशिक्षण मध्ये झालं असेल अतिशय छान, त्यांना काही रिफ्रेशर कोर्स मध्ये माहीत झालं असेल अतिशय छान. पण जर का माहीत नसेल किंवा तुम्ही आता हे ट्रेनिंग घेणारी तुम्ही आमचे विद्यार्थी आहात बीएडचे किंवा काही डीएडचे असतील, तर त्यांना घटक चाचणी कशी असते, तयार करताना काय काय करावं लागेल हे या ठिकाणी आपण पाहतोय. तर आता आपण या ठिकाणी चाचणीचे प्रश्नवार पृथक्करण कसं करावं हे आपण सांगणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला बघा, वार्षिक नियोजनाला चार्ट आहे, घटक नियोजनाला चार्ट आहे, घटक चाचणी कशी करावी तर ते 25 मार्काची असावी, त्यामध्ये साधारण 3 ते 4 प्रश्न असावेत, कसं या बाबी आहेत, प्रश्न पेढी करत असताना कोणत्या पद्धतीने करावी हे पाहिलंय, तसं प्रश्नवार पृथक्करण करत असताना कोणत्या बाबींचा विचार करावा हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते. या ठिकाणी मी तुम्हाला एक जर समजा तक्ता करायचा आहे आपल्याला की चाचणीचे प्रश्नवार पृथक्करण करा असं जर तुम्हाला म्हटलं तर ते आपल्याला करता आलं पाहिजे. असं नाही होणार की ते आम्हाला शिकवलं नाही, आम्हाला माहीत नाही किंवा सांगितलं पण आम्हाला समजलं नाही, पण आपल्याला ते आलं पाहिजे. तर या ठिकाणी बघा, मग सर्वात प्रथम तक्त्यावर मध्यभागी आपण इयत्ता, विषय आणि घटक चाचणी अशा पद्धतीनं टाकून घ्यायचं आहे. मग किती प्रकरणावर करणार आहात, तर तुम्ही समजा या ठिकाणी 4 प्रकरणावर करणार आहात. समजा तुम्ही मराठी, हिंदी आणि किंवा इंग्रजी या विषयाची करणार असेल तर समजा 3 गद्य घेतलेले आहेत, 1 पद्य घेतलेलं आहे, तर मग तुम्ही त्याचं मार्काचं वेटेज सुद्धा ठरवलेलं आहे. मग पृथक्करण तर तसं पाहिलं तर तुम्ही तिथं केलेलं आहे, पण इथं स्पेशली चार्ट बनवायचा आहे म्हणून आपण या ठिकाणी काय करायचं आहे हे अगोदर पाहतोय. बघा, तर पहिल्यांदा चार्ट मध्ये आपण चार्ट सपोज असा आडवा असेल किंवा आपण इकडून डावीकडून सुरुवात करतो लिखाण करत असताना, तर पहिल्या कॉलम मध्ये आपण प्रश्न क्रमांक असं लिहायचा आहे. बघा, प्रश्न क्रमांक, समजा तुमच्या चाचणीमध्ये 3 प्रश्न आहेत, तर पहिल्या प्रश्नामध्ये उपप्रश्न तुम्ही 3 टाकलेत,
तर मग प्रश्न क्रमांक एक मधील अ असं लिहायचं बघा. मग पहिल्या कॉलममध्ये आपल्याला अवघड आहे का काही? तर माझ्या माहितीप्रमाणे काहीही त्यामध्ये फार विचार करण्यासारखं नाही. तर कोणता प्रश्न आपली चाचणी समजा इयत्ता मराठी नववीची आहे. मग आम्ही काय लिहूया? प्रश्न क्रमांक एक मधील अ. मग आता तुम्ही काय ठेवलेलं आहे? एका वाक्यात ठेवलंय का? गळेली जागा भरायची आहे का? चुकी बरोबर सांगायचं आहे का? कोण कोणास म्हणाले हे सांगायचं आहे का? असा विचार त्या ठिकाणी आपण निश्चितपणे समोर प्रश्न जसा दिसतोय त्यानुसार आपण प्रश्न एक मधला अ आहे, ब आहे किंवा क आहे हे तुम्ही लिहायचंय. आता बघा, कॉलम एक तुम्हाला समजलाय, प्रश्न क्रमांक लिहिणे, क्रमांकाच्या अंतर्गत सुद्धा त्याचा छोटा उपक्रमांक असेल तो नोंद करावा. त्यानंतरच आपल्याला सांगता येईल दुसऱ्या कॉलम मध्ये प्रश्न प्रकार घ्या. काय करायचं आहे बघा, दुसऱ्या कॉलम मध्ये पहिल्यामध्ये प्रश्न क्रमांक, दुसऱ्यामध्ये प्रश्न प्रकार. आता मला सांगा प्रश्न प्रकार म्हणजे काय? तर प्रश्नाचे विविध प्रकार असतात. लेखी परीक्षामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न किंवा त्यालाच आम्ही निबंध वजा म्हणतो बघा. तर या ठिकाणी आपण प्रश्न प्रकार, मग प्रश्न एक मधील अ कसा आहे? वस्तुनिष्ठ असेल तर वस्तुनिष्ठ नोंद करा, वस्तुनिष्ठ नसेल तर लघुत्तरी करा, लघुत्तरी नसेल तर दीर्घोत्तरी करा. म्हणजेच काय, हे जे प्रश्नाचे प्रकार आहेत तो प्रकार त्या ठिकाणी प्रश्न पाहून नोंद करायचा आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा तीन नंबरच्या कॉलम कडे वळूया. तीन नंबर मध्ये असं सांगितलेलं आहे बघा की उद्दिष्ट. आता आपल्याला, मला असं वाटतं की उद्दिष्ट ही आपल्याला शालेय विषयाची माहीत आहेत, वर्ग अध्यापनाची माहीत आहेत आणि पाठाची उद्दिष्ट आपल्याला माहीत आहे. तर उद्दिष्टांमध्ये मी काही उद्दिष्ट सांगू इच्छिते की तुम्हाला त्यामध्ये लिहिताना काय लिहावं लागेल. तर प्रश्न एक मधील अ आमचा वस्तुनिष्ठ होता, मग तो आमचा कोणत्या उद्दिष्टावर आधारित होता? आमचं उद्दिष्ट ज्ञान आहे, आकलन आहे, उपयोजन आहे, अभिव्यक्ती आहे किंवा अभिवृत्ती आहे, यानुसार आमचा पहिला प्रश्न कशानुसार होता? तर आमचं जे काही उद्दिष्ट होतं ते ज्ञानावर आधारित होता. की समजा विद्यार्थी विशेषण सांगतो, असं जर का म्हणजे जर उद्दिष्ट ज्ञान हे ठरवलं असेल आणि मी व्याकरणचा पाठ घेत असेल तर विद्यार्थ्याला व्याकरणाविषयी किंवा विशेषणाविषयी माहिती देण्यास मदत करणे असं असेल, तर मग मला ही तिसऱ्या कॉलम मध्ये मी उद्दिष्ट लिहिलं, ज्ञानाचा प्रश्न आहे का, आकलनाचा आहे का, उपयोजनात्मक आहे का. त्यानंतर चार नंबर कॉलम मध्ये आपण अपेक्षित वर्तन बदल त्यालाच स्पष्टी करणे असंही म्हटलं जातं. बघा, आपण पाठाच्या पहिल्या पेजवर आपण लिहितो की उद्दिष्ट काय आहे आणि स्पष्टीकरण, स्पष्टीकरण नेहमी विद्यार्थ्यांमध्ये मी अध्यापन केल्यानंतर कोणते वर्तन बदल होतील यावर आधारित असतात. मग आपण जो वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार घेतला त्यानुसार ज्ञान हे उद्दिष्ट ठेवलं तर आमचं जे काही वर्तन बदल आहे तो वर्तन बदल काय आहे? तर मला व्याकरण शिकवायचं असेल तर विद्यार्थी व्याकरण विषयक माहिती सांगतो असं येईल. बघा, तर तुम्ही जो घटक घेतलेला आहे, जशी चाचणी घेतली इतिहासाची असेल, विज्ञानाची असेल, गणिताची असेल, त्या पद्धतीनं ते करणं आवश्यक आहे. त्यानंतर मला असं सांगावंसं वाटतं की त्याच्या पुढचा कॉलम जो या ठिकाणी पाच नंबरचा आहे त्याला काठिण्य पातळी असंही म्हटलं जातं. मग तुम्ही एक शिक्षक म्हणून विचार करायचाय, कुणाच्या भूमिकेतून? विद्यार्थ्याच्या भूमिकेतून. मग कसा विचार करा, हा प्रश्न सोपा आहे, कठीण आहे, मध्यम आहे? मग यानुसार विचार करा. तर माझ्या माहितीप्रमाणे सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न हे सोपे प्रश्न असतात, तर तुम्ही त्या पद्धतीनं नोंद करणं आवश्यक आहे. त्यानंतरच या ठिकाणी सांगावं लागेल की त्या प्रश्नाला तुम्ही किती गुण दिले. आता आपण प्रश्न एकच विचार करूया. प्रश्न एक मध्ये मी तीन वस्तुनिष्ठ प्रश्न घेतले, प्रत्येकाला एक एक मी गुण दिलेला आहे, तर प्रश्न क्रमांक एक मधील अ ला मी वस्तुनिष्ठ प्रश्न घेतला,
उद्दिष्ट ज्ञान ठेवलं, वर्तन बदलतो ती माहिती सांगतो असं लिहिलं आणि काठिण्य पातळी सोपी लिहिलं आणि गुण एकच मार्क्स मी द्यायचं ठरवलं. तर अशा पद्धतीनं तो जो काही 6 नंबरचा कॉलम आहे तो गुण म्हणून येईल. त्या प्रश्नाला किती गुण आहे आणि एवढंच लिहून मुलांना भागणार नाही. आपली 25 मार्काची चाचणी असेल तर आपण त्याला वेळ किती द्यायचा आहे. आता बघा, आपल्याला 100 मार्कासाठी 3 तास असतात. 60 मार्काच्या पुढे गेलं तर आपल्याला 2.5 तास वेळ असतो. तसं 25 मार्कासाठी आपण किंवा एका प्रश्नाला किती वेळ विद्यार्थ्याला देणं गरजेचं आहे. का विद्यार्थी फक्त उत्तर सोडवतच राहणार का, किंवा काही पटकन सोडवून हे होणार का, तर असं करायचं नाही. आपण एक शिक्षक म्हणून जेव्हा प्रश्नपत्रिका तयार करतोय, चाचणी तयार करतोय, तर आम्हाला अशा पद्धतीनं जे काही प्रश्नवार जे आहे चाचणीचं पृथ्थकरण करावं लागतं हे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. मग त्यामुळे काय होईल बघा, की विद्यार्थ्याच्या स्तरानुसार आपण योग्य प्रश्न काढलेले आहेत का, प्रश्न सोपे किंवा मध्यम किंवा ज्याला आपण कठीण आहेत का, किंवा उद्दिष्ट किती कव्हर केलेली आहेत, या सर्व बाबींची माहिती यामध्ये एका कटाक्षामध्ये कळते. मगच खऱ्या अर्थाने चाचणी तयार होते. मी बघा तुम्हाला प्रश्नपेढीच्या व्याख्यानामध्ये सांगितलं, प्रश्नपत्रिका सोडवणं सोपं आहे पण तयार करण्याच्या अगोदर बऱ्याच प्रोसेस आहेत. मग तेव्हा वाटतं की प्रश्नपत्रिका तयार करणं पण खूप तसं किचकट काम आहे. तसं प्रश्नाचं पृथ्थकरण सुद्धा करता आलं पाहिजे आणि हे करणं आवश्यक असतं. म्हणून अगदी 10वी बोर्ड असेल, विद्यापीठ एक्झाम असतील किंवा स्पर्धा परीक्षा असतील, तिथं सुद्धा प्रश्नांचं अनालिसिस केलेलं असतं. बघा, म्हणून काही मुलं म्हणतात की काही प्रश्न खूप सोपे होते, कारण सोपे प्रश्न टाकलेले असतात, मध्यम प्रश्न टाकलेले असतात आणि ज्याला थोडीशी काठिण्य पातळी वरची आहे असे प्रश्न काढलेले असतात. तर निश्चितपणे मला असं वाटतं आपण या मूल्यमापन कृती सत्रामध्ये चाचणीचं जे काही प्रश्नवार पृथ्थकरण कसं करायचं आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी अजून एकदा तुम्हाला सांगते बघा, तक्ता करत असताना तक्त्याला सेंटरला मध्यवर्ती इयत्ता 9वी असेल तर 9वी, विषय मराठी आणि त्याच्या खाली लिहा चाचणीचे प्रश्नवार पृथ्थकरण. आणि त्याच्यानंतर आपण आडव्या ओळीचा असं हे करतो, बार करतो आणि त्यामध्ये मग 1 नंबरला लिहा की जो आहे तो प्रश्न क्रमांक त्यामध्ये कितवा आहे तो लिहायचाय. 2 नंबरच्या कॉलम मध्ये प्रश्न प्रकार लिहायचाय, वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न. त्यानंतरचं उद्दिष्टानुसार ज्ञान, आकलन, उपयोजन, जे तुमचं उद्दिष्ट साध्य करायचंय ते त्यात लिहायचं. आणि त्यानंतरचं आहे अपेक्षित वर्तन बदल किंवा त्याला दुसरंही नाव दिलं जातं स्पष्टीकरणे. मग दोन्हीही नावं दिली ऑब्लिक करून तरी चालतील. अपेक्षित वर्तन बदल ऑब्लिक स्पष्टीकरणे. मग विद्यार्थ्याचा वर्तन बदल काय झालाय तुमच्या त्या एका प्रश्नातून तो तुम्ही तिथे लिहा. त्यानंतर तुम्ही पुढच्या कॉलममध्ये काठिण्य पातळी लिहा, सोपा प्रश्न, मध्यम प्रश्न आणि कठीण प्रश्न. त्याच्या पुढच्या कॉलममध्ये तुम्ही लिहा गुण किती तुम्ही देणार आहात ते, आणि त्याच्या पुढच्या कॉलममध्ये वेळ मिनिटांमध्ये द्या. मग इकडे मार्क्स सुद्धा 25 जुळले पाहिजे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की ती 30 मिनिटात सोडवायची आहे तर कोणत्याला किती किती मिनिट द्यायचं हेही त्या ठिकाणी करणं, म्हणजेच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रश्न, उद्दिष्ट किंवा वर्तन बदल, काठिण्य पातळी आणि गुण किती द्यावे आणि वेळ किती द्यावा हे जेव्हा एकत्रीकरण ज्याला समजलं जातं त्याला प्रश्नवार पृथ्थकरण म्हटलं जातं. तर यामध्ये जर काही तुम्हाला असं वाटलं की यामधील शंका मॅडमला विचाराव्यात तर तुम्ही निश्चितपणे मला कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याला निश्चितपणे उत्तर देईन. धन्यवाद.